निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून अजून काही मतदार संघातून उमेदवारीचा वाद हा काही मिटलेला नाही. गेल्या वर्षभरापासून अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा वाद महाराष्ट्राने पाहिलाच आहे. जालना मतदारसंघात अर्जुन खोतकरांना शिवसेनेकडून उमेदवारी हवी आहे, मात्र भाजप ही जागा काही केला सोडायला तयार नाही. त्यामुळे आता अर्जुन खोतकर हे वेगळी वाट धरण्याच्या तयारीत आहे, कारण आता आमदार अब्दुल सत्तार हे अर्जुनाचे सारथी झालेत. पाहूयात एका रिपोर्टच्या माध्यमातून. सध्या अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांचा वाद चांगलाच गाजतोय. भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्ष नेतृत्वाची या वादाने चांगलीच डोकेदुखी झाली आहे, मात्र काही केल्या हा वाद मिटायचं नाव घेणार. कारण जालना मतदारसंघातून अर्जुन खोतकरांना शिवसेनेकडून उमेदवारी हवी आहे आणि त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या रावसाहेब दानवेंचा पराभव करायचा आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या 2 वर्षांपासून चांगलीच कंबर कसली आहे. यंदा अर्जुन खोतकरांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करून शक्ती प्रदर्शनही केलं होतं, मात्र आता त्यांनाच या राजकीय आखाड्यात मैदान मिळेल असं झालंय. त्यामुळे 2 दिवसांपूर्वीच सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेत आपण काँग्रेसच्या वाटेवर असल्याचा सूचक इशारा कदाचित आपल्या पक्ष नेतृत्वाला त्यांनी दिला असेल. मात्र 2 दिवसात आपण निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यावर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. 2 दिवसात मी खोतकरांच्या बाबतीत गुड न्यूज देणार आहे असंही सत्तार म्हणत आहेत. कारण यंदा सिल्लोड नगरपालिकेच्या 14 पैकी 12 जागा जिंकत काँग्रेसच्या ताब्यात नगरपालिकेचा कारभार आल्याने अब्दुल सत्तारांचा आत्मविश्वास वाढला आहे. जर समजा शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नाही तर खोतकर हे काँग्रेसमध्ये जातील, कारण काहीही झालं तरी त्यांचं एकच ध्येय आहे आणि ते म्हणजे लोकसभेच्या आखाड्यात दानवेंचा पराभव. मात्र दानवे ही काही केल्या माघार घ्यायला तयार नाही, कारण त्यांचाही होरा वेगळाच आहे. मला पराभूत करणारा अजून जन्माला यायचा आहे अशी त्यांची भाषा आहे. त्यामुळे दानवे ही आखाड्यात बाह्या मागे सारून असल्याचं पाहायला मिळतंय. अब्दुल सत्तार यांच्या भेटीने सगळ्यांच्याच भुवया मात्र उंचावल्या आहेत. 2014 सारखी परिस्थिती आज जालना मतदारसंघात नाहीये, त्यामुळे दानवेंनी जरा काळजी करणे भागच आहे. जर समजा खोतकरांनी इतर पर्याय शोधला तर मग मात्र सगळ्यांचीच अडचण होऊ शकते.